नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। काही काही महिलांना पाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्राव होतो, तर हे जास्त रक्तस्राव होण्याची काय कारणं आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्याच्या आधी माझे दोन ट्रेंडिंग व्हिडिओज बघितलेत का? बघितले नसतील तर जरूर बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। वयात आल्यानंतर पाळी येणं हे नैसर्गिक चक्र आहे। प्रत्येक महिलेला साधारण 21 ते 35 दिवसांनी पाळी येते आणि 4 ते 5 दिवस हा रक्तस्राव होतो। आता खूप जणांना हा प्रश्न पडतो की हा रक्तस्राव जास्त आहे का कमी आहे, हे कसं समजणार बरं? तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जेव्हा पाळी येते त्यावेळी एक पॅड पूर्ण सोक झाल्यावरती त्या महिलेला 4 ते 5 ml ब्लड लॉस झालेला असतो। असे पूर्ण सोक झालेले 4 पॅड जर दिवसात न लागत असतील तर त्या महिलेला दिवसाला 20 ते 25 ml ब्लड लॉस होतो, आणि 4 दिवस असा रक्तस्राव जर होत असेल तर 80 ते 90 ml ब्लड लॉस होतो। हे नॉर्मल आहे। आणि ब्लिडिंग बरोबरच गर्भाशयातलं आतलं आवरण, पेशी, उती, श्लेष्म म्हणजे ज्याला आपण म्युकस म्हणतो, अशा गोष्टी सुद्धा रक्तस्रावाबरोबर होत असतात। पण ऍक्च्युअल ब्लड लॉस हा 80 ते 90 ml असेल तर हे नॉर्मल आहे। पण काही काही वेळा काही काही महिलांना एका दिवसाला 4 पेक्षा जास्त पॅड लागतात। पूर्ण सोक झालेले जे पॅड असतात ते 4 पेक्षा जास्त लागतात, आणि काही काही महिलांना एकावर एक असे डबल पॅड घ्यावे लागतात, किंवा रात्रीच्या वेळी उठून 2 ते 3 पॅड बदलावे लागतात। आणि ब्लिडिंग सुद्धा 4 ते 5 दिवसांपेक्षा जास्त, म्हणजे साधारण 7 ते 8 दिवस ब्लिडिंग होतं, त्यावेळी आपण त्या महिलेला हेवी ब्लिडिंग होतंय किंवा खूप जास्त रक्तस्राव होतोय असं म्हणतो। तर हेवी ब्लिडिंग होण्याची खूप सारी कारणं आहेत, ती कारणं आज आपण बघूयात। यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स। ज्यावेळी किशोर वयात मुलींना पहिल्या वेळी पाळी येते त्यावेळी कमी जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होतात, म्हणूनही हेवी ब्लिडिंग होऊ शकतं। किंवा ज्या महिलांना मेनोपॉज आहे, ज्या महिला मेनोपॉजच्या वयात आहेत, अशा महिलांमध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे सुद्धा हेवी ब्लिडिंग होऊ शकतं। थायरॉइड सारखे आजार ज्यांना असतात याच्यामध्ये सुद्धा हार्मोन्स कमी जास्त प्रमाणात तयार होतात आणि म्हणूनही जास्त ब्लिडिंग होतं। त्यातल्या त्यात ज्या महिलांना हायपोथायरॉइडिझम आहे आणि त्यामुळे ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा महिलांमध्ये हे हार्मोन्स कमी जास्त प्रमाणात तयार होतात आणि हेवी ब्लिडिंग होतं। दुसरं रिझन आहे PCOD नावाचा डिझीज, म्हणजे ज्याला मेडिकल भाषेमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी डिझीज असं म्हणतात। या आजारामध्ये बीजांड व्यवस्थित बीज निर्मिती करत नसल्यामुळे सुद्धा हेवी ब्लिडिंग होतं। तिसरं रिझन आहे गर्भाशयामध्ये असलेल्या छोट्या आणि मोठ्या आकाराच्या गाठी, ज्याला पॉलिप्स आणि फायब्रॉइड असं पण म्हणतात, या गाठींमुळे सुद्धा हेवी ब्लिडिंग होऊ शकतं आणि साधारण 20 ते 25% महिलांना हा त्रास असतो। चौथं कारण आहे कॉपर टीचा वापर। ज्या महिला कॉपर टीचा वापर करतात त्यांना सुद्धा हेवी ब्लिडिंग होऊ शकतं। पाचवं रिझन आहे गर्भाशयाला सूज येणे, ज्याला पेल्विक इन्फ्लामेटरी डिझीज असं नाव आहे, अशा महिलांना सुद्धा हेवी ब्लिडिंग होतं। सहावं कारण आहे ॲडिनोमायोसिस नावाचा आजार, ज्याच्यामध्ये गर्भाशयातली एक लेयर ही दुसऱ्या लेयरमध्ये गुंतलेली तरी असते किंवा रुतलेली असते, त्यावेळी सुद्धा हेवी ब्लिडिंग होतं। सातवं कारण आहे एंडोमेट्रियोसिस नावाचा आजार। याच्यामध्ये काय होतं तर आपलं जे गर्भाशय असतं त्याच्यामध्ये आतील आवरणामध्ये एंडोमेट्रियल पेशी असतात आणि त्या गर्भाशयाच्या आतल्या लेअरमध्येच असणं अपेक्षित असतं। पण काही काही वेळा या एंडोमेट्रियल पेशी या अंडाशयामध्ये किंवा अंडनलिकेमध्ये प्लांट होतात आणि त्या तिथेच वाढायला लागतात, आणि अशा वेळी त्या महिलांना हेवी ब्लिडिंग होतं आणि खूप पेनफुल पिरियड्स असतात। आठवं रिझन आहे गर्भाशयामध्ये जे पॉलिप्स असतात त्या पॉलिप्सला जर इन्फेक्शन झालं तरीही हेवी ब्लिडिंग होऊ शकतं। नववं रिझन आहे अगदी रेअरली सापडली जाणारी कोॲग्युलेशन डिसऑर्डर नावाचा आजार या लोकांना असतो। याच्यामध्ये तुमची जी रक्त गोठण्याची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये बिघाड झालेला असतो, म्हणूनही तुम्हाला हेवी ब्लिडिंग होतं। दहावं रिझन आहे काही काही महिलांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या दिलेल्या असतात, तर या गोळ्यांच्या वापरामुळे सुद्धा हेवी ब्लिडिंग होतं। तसंच गर्भाशयाचा कॅन्सर हे सुद्धा हेवी ब्लिडिंगचं रिझन आहे। आणि काही काही वेळा काही महिलांना पाळी ही 1.5 महिना म्हणजे 15 ते 20 दिवस लेट येते आणि त्यांना अचानक हेवी ब्लिडिंग होतं, तर यावेळी गर्भपात झाला असण्याची शक्यता सुद्धा असते।
तर तुम्हाला आता हेवी ब्लीडिंगचे रिझन्स तर कळलेच आहेत, तर तुम्हाला जर असा काही त्रास असेल तर तुमच्या जवळच्या गायनाकोलॉजिस्टला जरूर भेटा, त्या तुम्हाला तपासतील. तुम्हाला जर गरज असेल तर रक्ताची तपासणी, दुर्बिणीद्वारे तपासणी, सोनोग्राफी अशा तुम्हाला काही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तपासण्या ते करायला सांगतील आणि तुमचं हेवी ब्लीडिंगचं नेमकं कारण शोधून काढून त्याच्यावरती औषध आणि सल्ला देतील. तुम्हाला जर कंटिन्युअसली हेवी ब्लीडिंग होत असेल तर तुमचं HB कमी होऊन ॲनेमिया होणं, तसंच अशक्तपणा आणि डिहायड्रेशन असे कॉम्प्लिकेशन सुद्धा तुम्हाला होऊ शकतात. किंवा तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल तर अशा लोकांसाठी माझ्या चॅनलवर खूप छान छान हेल्दी, न्यूट्रिशियस आणि सोप्या रेसिपीज आहेत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपीज बघा, करा आणि हेल्दी राहा. आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.